हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं कोमल स्पेशल चॅनल मध्ये। आज इथे आपण बनवणार आहे कंटोळीची भाजी। इथे मी कंटोळी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ही आपण चिरून ह्याची भाजी करायची। तर ह्याला जे साहित्य लागणार आहे ते बघा। इथे मी मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कढीपत्ता, लसूण बारीक चिरून घेतलेला आहे 10-12 पाकळ्या, 4-5 मिरच्या घेतलेल्या अशा मोठ्या कापून, आणि भरपूर सारी बारीक कोथिंबीर कापून घेतलेली आहे। मी इथे 1 ते 1.5 तास ही चण्याची डाळ भिजत घातली होती, 2 चमचे ती घेतलेली आहे, आणि इथे ओला खवलेला नारळ घेतलेला आहे 1/2 वाटी। तर आता आपण पहिली कंटोळी कापून घेऊया। बघा इथे आपण कंटोळी कशी कापायची ते मी तुम्हाला दाखवते। हे देठ पहिल्यांदा कापून घ्यायचं आणि खालचं पण देठ कापून घ्यायचं आणि अशी गोल कापायची। बघा अशी गोल गोल कापून घ्यायची आणि ज्या त्याच्या बिया आहेत ना त्या काढून टाकायच्या। ही रान भाजी आहे, पावसाळ्यामध्येच ही आपल्याला मिळते। या बिया आपण काढूया, जेवढ्या होतील तेवढ्या बिया काढून टाकायच्या। जे छोटे असतात ना कंटोळी त्याच्यामध्ये बिया नाहीये। अशा पद्धतीने सर्व कंटोळी आपण कापून घेऊया। बघा इथे सर्व कंटोळी आपली इथे कापून झालेली आहे। मी जेवढ्या बिया होतील तेवढ्या शक्यतो काढलेल्या आहे त्याच्यामध्ये। आता आपण ह्याला फोडणीला घालूया भाजी। कढई इथे गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकूया। 2 मोठे चमचे तेल वापरायचे आपल्याला इथे। तेल छान गरम झालेलं आहे, जिरा मोहरी टाकून घेऊया। त्याच्यामध्ये आपण आता लसूण टाकूया। कढीपत्ता मिरच्या आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया आणि छान असं भाजून घेऊया कांदा। कांदा थोडा मऊ होऊन द्यायचा असा। कांदा छान भाजलेला आहे, आता आपण याच्यामध्ये हळद घालूया, हिंग, धने पावडर, इथे मी वाटलेली डाळ जी आहे ना ती आता पहिल्यांदा घालणार आहे आणि ही डाळ थोडीशी शिजून घ्यायची आधी। म्हणजे मीठ चवीनुसार, इथे थोडं पाणी टाकून सगळी डाळ ही आता शिजून घेते। कोथिंबीर टाकूया, आता इथे छान अशी वाफ काढूया म्हणजे डाळ आपली चांगली शिजेल। डाळ इथे भिजत घातल्यामुळे काय होतं, डाळ आहे ना लवकर शिजते। 1-5 मिनिटं झालेले आहेत, बघा इथे डाळ आपली चांगली शिजलेली आहे। बघा डाळ आपली बऱ्यापैकी शिजलेली आहे। आता आपण थोडी भाजी टाकून अजून 1-10 मिनिटं ती भाजी चांगली शिजून देऊया। आता इथे कापलेली कंटोळी आपण टाकून घेऊया। खूपच सुंदर अशी चवीला होते ही भाजी।
छान अशी हलवून घेऊ। छान अशी भाजी परतलेली आहे, आता आपण याच्यामध्ये थोडंस पाणी टाकूया। ओलं खोबरं टाकूया, थोडीशी कोथिंबीर अजून टाकूया, थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि छान हिला आता शिजून देऊया। एक 5 ते 10 मिनिटं आपण इथे वाफ काढून घेऊया, म्हणजे ही कंटोळीची भाजी छान अशी शिजेल। एक 10 मिनिटं इथं वाफ काढून घेऊया। बघा इथे 10 मिनिटं झालेली आहे, थोडस हलवून घेऊया। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट येत राहतील। आता ही आपण बाउलमध्ये काढून घेऊया।